आरोग्य जागृति या मेळाव्यामध्ये हा मेळावा सकल राजपूत समाज मेळावा आहे. राजपूत समाज हा हिंदी भाषिक, मराठी भाषिक आणि परदेशी भाषिक अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये विभागला गेलेला आहे. ह्या मेळावा प्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो आहे. ह्या मेळाव्यासाठी अंदाजे 2 ते 2.5 लाख लोकसंख्येची शक्यता आहे. ह्या मेळाव्यासाठी अतिथी म्हणून आपले देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब येणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे येणार आहेत आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत आणि बाकी आपले जे केंद्रीय मंत्री साहेब आहे भगवंत कराड साहेब येणार आहेत आणि तिथे आहोत. केंद्रीय मंत्री आपले रेल्वेमंत्री दानवे साहेब आहेत. यांच्या म्हणजे या सर्व पक्षीयांच्या विचारधारणेनं आपण होणार आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा मेळावा नाही आहे. हा एक समाज आहे. समाज एक ठिकाणी येत असल्यामुळे त्यामध्ये प्रत्येक पक्ष समावेश असल्यामुळे त्यात कोणत्याही पक्षाचा नाही. हा कोणत्या एका संघटनेचाही नाही. मी सुद्धा एक सेवनसेवक आहे. आम्ही सर्व सेवनसेवक म्हणून इथे बसलेलो आहोत. एक प्रतिनिधी फक्त पोस्टमन सारखा मी इथे बसलेलो आहोत ते आपल्याला सांगतो आहोत. किती समाज बांधव जवळपास 1.5 ते 2 लाख समाज बांधव आपले येणार आहेत. आणि ज्या मागण्या मागताहेत त्या मंजूर होतील असं तुम्हाला वाटतंय का? आपल्या मागण्या काही मोठ्या नाही, खूप छोट्याशा मागण्या आहेत. फक्त आता समाज मेळा होतोच आहे. सरकार दरबारी एवढे मोठे आपले माननीय मंत्री येणार आहेत त्यांना असं वाटायला लोक आम्ही काही मागितलं नाही म्हणून आम्ही त्यांचे दारी हे पाठवणार आहोत. ज्या काही मोठ्या मागण्या नाहीच आहे. आरोग्य जागृती.